हे डेअरिंग पण नाही, हे कॉन्टेंट आहे तो, आणि एक चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचवतो आहे. या डेअरिंग फार मोठं काहीतरी ग्रेट करतो आहे असातला भाग नाहीच आहे, हे नॉर्मल आहे. आणि तुम्हाला इतर गोष्टी चालतात, मग मराठीत झाल्यावर काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला तेच कळत नाही. ट्रोल करणं हा मला वाटतं कुठेतरी त्यांच्या विरंगुळ्याचा पार्ट आहे, की बरीचशी जणं असं करतात की त्यांना काही वाटतं त्या गोष्टीतलं मे बी हास्यास्पद म्हणून ते करतात, आणि विच इज अ गुड थिंग ऑल्सो, मी ते पॉझिटिव्हली घेते कारण कुठेतरी ते नोटीसही करत आहेत, हा चांगलाच भाग आहे. दिग्दर्शकाने मला व्यवस्थित पटवून दिलेलं आहे ते मी कसा वेगळा दिसणार आहे आता, आणि कुठल्या पद्धतीने हा रोल जाणार आहे, आणि किती शेड्स आहेत त्या ह्याला, तर मला हां मला ते आवडलं आणि मला त्या शेड्स कळल्या. सागर, सर्वप्रथम तर तुझं मी अभिनंदन करतो एक वेगळ्या रूपात या निमित्ताने आम्हाला तुझा अवतार दिसणार आहे हंगामाच्या एका सो कामदेव प्रसन्न. इट्स काहीतरी एक वेगळा एक जॉनर ह्याच्यावरनच कळलेलं आहे, ह्याच्यामध्ये तुझा एक कॉमेडीचा वेगळा अवतार कशा पद्धतीने आता प्रेक्षक एन्जॉय करणार आहेस काय सांगशील? एक कॉमेडीचं वेगळं अवतार मला वेगळं करायला खूप आवडतं. मी नेहमी वेगळं करण्याचा प्रयत्न असतोच माझा. मी नाटकात पण वेगवेगळ्या कॅरेक्टर शोधत असतो, मग ते नाटक असेल, सिनेमा असेल, चला हवा येऊ दे असेल, किंवा आता वेब आहे. तर प्रत्येक वेळी मला स्वतःला असं वाटतं की मी काहीतरी वेगळं करावं, आपण जे आत्तापर्यंत करत आलो त्याच्यापेक्षा एक पाऊल वरचं टाकावं असं मला प्रत्येक वेळी वाटत आलेलं आहे. आणि आत्ताही एक वेगळा वेगळा विषय, वेगळा जॉनर, पुन्हा भाऊ आणि मी असं कॉम्बिनेशन आहे. भाऊबरोबर खूप वर्ष काम करतोच आहे, त्यामुळे आमचं ट्युनिंग आहे ही आहे, हिचं आणि माझं आता छानपैकी बॉन्डिंग झालेलं आहे, आणि एक छान पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. नावावरून काहीतरी आपल्याला जेव्हा वेगळे पण दिसतं, पण त्याच्यामुळे थोडासा एक जो काही बिलो द बेल्ट असेल असं कुठेतरी नावावरनं आता प्रतीत होते, तो तू ह्या निमित्ताने तू काय सांगशील प्रेक्षकांनी? ही सगळं म्हणजे फॅमिली सकट बघण्याची ही वेब सिरीज आहे की म्हणजे काय आता ह्याच्यातनं तू का म्हणजे ह्याच्यातनं काय वाटलं तुला? ऑफकोर्स फॅमिलीबरोबर बघण्यासारखी नक्कीच आहे, पण हा वेगळा जॉनर आहे नक्कीच आहे, आणि वेब सिरीज आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला करता येतात, त्या पण गोष्टी असतात मान्य आहे, पण फॅमिली बघून बसून बघेल असं कॉन्टेंट आहे असं काही त्यात काही, आणि ते खूप इनोसन्स आहेत त्यात, म्हणजे मुद्दाम काहीतरी ओढून ताडून काहीतरी केलेलं आहे त्याला कारण आहे, आणि आमची स्टोरी पण त्याच्यातच गुंतलेली असल्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे, उगाचच ओढून ताडून आणलेलं नाही आहेत काही गोष्टी, त्यामुळे तुम्ही बघू शकता. आणि बिलो द बेल्ट विनोद नाहीच आहेत त्यात, बिलो द बेल्ट विनोद नाही आहेत, विनोद जे काही असतील ते अगदी स्वच्छ असतील, चांगले असतील, आणि बघनेबल असतील, असं काही होणार नाही मला नाही वाटत असं काही. शेवटी मग आपला दृष्टिकोन आहे की आपण ते कुठल्या पद्धतीने घेतो. मराठी ॲक्ट्रेस ज्या वेळेला अशा बोल्ड वेबसिरीजमध्ये जेव्हा पदार्पण करतात तेव्हा बऱ्याचदा त्यांना सोशल मीडियावरती ट्रोल व्हावं लागतं, जेव्हा तुला ही ऑफर आली तू ह्या सगळ्याचा कसा विचार केलेला आणि स्क्रिप्टचं अनुषंगाने तू काय सांगशील? मला रादर कम्पॅरिझन कुठेच नाही आहे की त्यांनी केलं म्हणून मी करावं किंवा मी केलं म्हणून त्यांनी नाही करावं असं काही कुठेच नसतं. जिथपर्यंत तुम्ही म्हणताय की ट्रोल केलं जातं, ट्रोल करणं हा मला वाटतं कुठेतरी त्यांच्या विरंगुळ्याचा पार्ट आहे, की बरीचशी जणं असं करतात की त्यांना काही वाटतं त्या गोष्टीतलं मे बी हास्यास्पद म्हणून ते करतात, आणि विच इज अ गुड थिंग ऑल्सो, मी ते पॉझिटिव्हली घेते कारण कुठेतरी ते नोटीसही करत आहेत, हा चांगलाच भाग आहे. आणि बाकी कॅरेक्टरचं म्हणायचं तर मला जर ते ॲज अ कॅरेक्टर आवडलं तर मला त्यात करायला काहीही वावगं वाटणार नाही आहे, कारण मी तितक्याच ओपनली ती स्क्रिप्ट एक्सेप्ट करू शकते जर ते माझ्या कॅरेक्टरशी जाते आणि त्या स्टोरीशी निगडीत आहे तर अगदीच. ज्या वेळेला आपण रिजनल सिनेमा किंवा रिजनल कॉन्टेंटचा आपण विचार करतो जेव्हा असे बोल्ड टॉपिक्स येतात तर नक्कीच कलाकारांच्या मनातही कुठेतरी धास्ती असते की आपला प्रेक्षक वर्ग जो आपल्याला टी व्हीवरती सुद्धा पाहतो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने स्वीकारेल, तर हे जेव्हा भूमिका निवडताना वगैरे तुमचा याबाबतचा थोडासा हे होता का? बरेच जणांनी सांगितलं धास्ती, मी ह्याला धास्ती आहे असं नाव नाही देणार, मी याला डेअरिंग म्हणेन की ऑफकोर्स आयुष्यात डेअरिंग करून केलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळे ॲक्सेप्ट करता की आपल्या जेव्हा भारतात कम्प्युटर नव्हते तेव्हा कम्प्युटर आलं तुम्ही ॲक्सेप्ट केलंच की आज टी व्हीवर नेटफ्लिक्स आहे किंवा इतर जे चॅनल्स आहेत त्यांना तुम्ही ॲक्सेप्ट केलंच की घेतलंच की, मग आम्ही का नाही डेअरिंग करायचं, मग आम्ही कुठे मागे पडलो, कशाला मागे पडतो आहे, मग आपण पण करू ना,
त्यात प्रॉब्लेम काय आहे? ज्यांना माझा शेवटी तोच मुद्दा आहे की ज्यांना बघायचं आहे ते बघतील, ज्यांना नाही बघायचं टी व्ही बंद करतील किंवा दुसरं चॅनल लावतील. आमचं काय, आम्ही आमचं काय अट्टाहास नाही ना हे बघाच असं नाही आहे. टी व्हीचा रिमोट आपल्या हातात आहे, तुम्हाला आवडलं बघा, तुम्हाला नसेल आवडलं दुसरं बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आम्ही हे डेअरिंग करतो आहे, हे डेअरिंग पण नाही, हे कॉन्टेंट आहे तो, आणि एक चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचवतो आहे. या डेअरिंग फार मोठं काहीतरी ग्रेट करतो आहे असातला भाग नाहीच आहे, हे नॉर्मल आहे. आणि तुम्हाला इतर गोष्टी चालतात, मग मराठीत झाल्यावर काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला तेच कळत नाही. मग आम्ही एक मराठी एक ग्रुप काहीतरी तुम्हाला चांगलं कॉन्टेंट देतो आहे हिंदीच्या लेवलचा, तर मग तेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही आवडीने बाकीच्या चॅनल्सवर जाऊन सगळ्या गोष्टी बघता, मग इथे का नाही? आणि एकतर समाधानाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज आता या निमित्ताने अशा बोल्ड वेबसिरीज घेऊन येत आहेत, तर म्हणजे नक्कीच मराठीला कुठेतरी आता जो कॉन्टेंटच्या बाबतीत समाधानकारक आशय आता मिळण्याची शक्यता तुला व्यक्तिशः जाणवते का? हो नक्कीच मिळतील, नक्कीच. म्हणजे काही विषय असे असतात की आपण भीतीने ते लोकांसमोर आणत नाही किंवा ती लिहायलाच घेत नाही. आपण का भीती असते, कारण मराठीत हे असं कधी झालंच नाही. ही जी लाईन आहे ना, मराठीत असं कधी झालं नाही, मग ते करूया आपण सगळे मिळून करूया. लोक आपलं मराठी माणूस खूप चांगला आहे, खूप सुज्ञ आहे, आणि त्याला कळतं त्यातलं काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं आहे. त्यामुळे आपण करूया. शेवटी काय होणार, जास्तीत जास्त काय होईल, सुपरहिट होईल, बाकी काय नाही होणार. एवढंच होऊ शकतं, बाकी काय होणार नाही. आणि आपलं मराठी ऑडियन्स खूप चांगलं आहे, मला नाही वाटत की तो अरे हे काय करताय तुम्ही असं वगैरे काय नाही. जे चांगलं आहे ते ॲक्सेप्ट केलेलंच आहे आजपर्यंत मराठी माणसाने. मुख्य प्रश्नांकडे मी एकदा येतो की तो म्हणजे अर्थातच ज्यावेळेला तुझ्याकडे ही भूमिका आली, भूमिका नक्की काय होती, आणि मग ज्यावेळेला बाकीचे सगळे जे कलाकार होते तो काम करण्याचा जो काही अनुभव होता कसा होता? मला जेव्हा ही भूमिका विचारली तेव्हा म्हटलं मी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे किंवा आत्ता जे काम करतो आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे यात, हा पहिला प्रश्न होता माझा. म्हणजे मी हे काम करू, तू दुसऱ्या कोणालाही घेऊन करू शकतोस, किंवा मला काय समाधान मिळणार आहे ते काम करण्यामागे, हा एक माझा थॉट असतो. म्हणजे प्रत्येक कुठलीही भूमिका घेताना मी हा थॉट ठेवतो की ह्यात मला काय वेगळं काय दिसणार आहे, सागर वेगळा कसा दिसणार आहे. तर त्याने दिग्दर्शकाने मला व्यवस्थित पटवून दिलेलं आहे ते मी कसा वेगळा दिसणार आहे यात, आणि कुठल्या पद्धतीने हा रोल जाणार आहे, आणि किती शेड्स आहेत त्या ह्याला. तर मला हां मला ते आवडलं आणि मला त्या शेड्स कळल्या त्या पात्राच्या, आणि मला ते प्ले करायला खूप आवडत आहे सध्या. मला खूप वेगवेगळ्या झोनमधून तो जातो आहे, आधी वेगळा आहे नंतर वेगळा, हळूहळू त्याचं चेंज होणं जे काही आहे ते खूप करण्यासारखं आहे, त्यामुळे मला ही भूमिका आवडली. किती भागांची ही वेबसिरीज असणार आहे आणि यामध्ये म्हणजे बाकीचा रोल पण कसा असणार आहे तुझ्या सोबत स्क्रीन शेअर करताना? किती भाग याचे आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे अजून. आत्ता एक कथा आहे आमच्याकडे ज्याचं शूटिंग सुरू आहे, कारण कॉन्टेंट वाया नको जायला. जर आधीच ठरवलं आपण जर 5 एपिसोडचं आपण करूया, तर 5 एपिसोडमध्ये जर ते होणार नसेल तर ते वाया जाणार, तो कॉन्टेंट वाया जाणार. त्यामुळे आम्ही असं काही ठरवलं नाही, आम्ही जस्ट शूटिंग करतो आहे स्टार्ट टू एंड, त्यानंतर त्याचे एपिसोड्स किती पाडायचे ते नंतरचा भाग आहे. भाग्यश्री सगळ्यांसोबत कॉमेडियन्स आहेत आणि अर्थातच काम करतानाचा जो काही अनुभव आहे, जेव्हा काम करतो शूट करतो खूप फिरकी घेतली जात असेल, आणि स्पेशली जेव्हा अशी वेबसिरीज म्हटल्यावरती खूप काही तुला वेगळी अशी मेहनत पण घ्यावी लागली असेल, सगळ्याची प्रोसेस सगळी कशी तू एन्जॉय करतेस काय सांगशील? म्हणजे मला आय एम लकी इनफ की माझ्यावर असा कधी अनुभव येत नाही की माझी फिरकी वगैरे घेतली जाते, कारण मी फारच शहाण्या बाळासारखी बसते. आणि बाळ नाही ते, खूप शहाणी आहे ती. हो म्हणजे खूपच शहाण्यासारखी बसते, अँड देन माझं काम काय वगैरे मी विचारते अँड देन तितक्यापुरतीच राहते. पण रादर आमच्या शोबद्दल बोलायचं झालं तर एक वेगळी कन्सेप्ट आहे जी मे बी नॉर्मली विचारात आणली नाही जात. सो त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच कामं करावी लागतं आहे, आम्ही हे होतं आहे ते होतं आहे असं आम्हाला बसायला तरी वेळ मिळालेला नाही आहे अजूनही. म्हणून तितकासा हे नाही आहे की हो खूप विरंगुळ्यात काम चालू आहे, कारण सगळ्यांचं असं फास्ट काम चालू आहे सेटवर. फायनली प्रेक्षकांना काय सांगाल जाता जाता या वेबसिरीजच्या निमित्ताने? एक वेगळी कन्सेप्ट आणि वेगळा विषय घेऊन आम्ही वेबसिरीजच्या मार्फत तुमच्यापर्यंत येतो आहे, तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्याल ही मला नक्कीच खात्री आहे. हो ही वेबसिरीज थोडी आहे वेगळी, पण ती कॉन्टेंटची गरज आहे म्हणून ती वेगळी आहे. तुम्हाला बघितल्यावर तुम्ही स्वतः मान्य कराल की हो दिस इज गुड.
येस, म्हणजे नवीन कन्सेप्ट घेऊन येतो आहे आणि त्यात तुम्हाला कॉमेडी बघायला मिळणार आहे, सगळेच एलिमेंट्स बघायला मिळणार आहेत, भरपूर मसाला आहे आणि तुमच्या एंटरटेनमेंटसाठीच बनवली आहे, त्यामुळे तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी जरी नक्की बघा. नक्की पहा हंगामा प्लेवर श्री कामदेव प्रसन्न.